महालक्ष्मी रेसकोर्स वरती कार्यक्रम आता झाला, तुम्ही घ्या, माहिती घ्या, म्हणून मला अपेक्षा होती की गृहमंत्री असायला पाहिजेत. या महाराष्ट्रामध्ये सनबनच्या निमित्ताने किती ड्रग्ज आलं, किती ड्रग्ज गेलं, आंतरराष्ट्रीय इव्हेंटच्या नावाखाली ज्या पद्धतीने ड्रग्ज येते इकडे, त्याच्यामध्ये कोण कोण इन्वॉल्व्ह आहेत, रेसकोर्सची मॅनेजमेंट, त्यांचे मॅनेजमेंटचे लोक, सनबनची इव्हेंट घेणारे लोक, या सगळ्यांचं संगनमत आहे. त्यांच्या निमित्ताने हे ड्रग्ज विकलं जातं. सरकारचं काय लक्ष आहे का? एखाद्या गरीब माणसाच्या हळदीचा कार्यक्रम असेल तर 10 वाजता पोलीस येऊन नवऱ्याला घेऊन जातात, त्याच्या बापाला घेऊन जातात, काट्या मारतात. बंद लाऊड स्पीकर, तुम्ही रेसकोर्सला सनबनच्या कार्यक्रमाच्या दिवशी जा, काय धिंगाणा चाललेला असतो. 2-2, 3-3 तास नुसता कर्कश हॉर्न वाजवून 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 सुनील शिंदे बाजूलाच राहतात, विचारा त्यांना काय परिस्थिती आहे. 3 तास ट्राफिक त्या दिवशी बंद होतं, याची कोण दखल नाही. एक साधा आपल्या घराच्या बाहेर कार्यक्रम असेल, पोलिसांची दावेगिरी, आणि या मोठ्या लोकांच्या समोर सरकार शरण जातं, याची कोण दखल घेणार आहे की नाही या सनबनच्या कार्यक्रमाची. आणि म्हणून माझी या निमित्ताने मागणी आहे की ज्या गोवा सरकारने या ड्रग्समुळे आणखी हे सगळं खराब, हे सगळं ज्या पद्धतीने होत आहे याच्यामुळे एक पिढी नष्ट होते, या अशा प्रकारचे इव्हेंट तुम्ही आणताय, काय मिळतो महाराष्ट्र शासनाला? रेव्हेन्यू बुडवतायत. माझ्याकडे किती उदाहरण आहे, आता 27 आणि 28 तारखेला लोला पालाझो नावाचा एक कार्यक्रम आहे, गेल्या वर्षी या कार्यक्रमाने मुंबईची काय वाट लावली होती तुम्हाला माहिती आहे, डीकेसीला, या वर्षी रेसकोर्सला आहे. पुन्हा हे सगळे मी जे आता म्हटलं ते पुन्हा सगळं होणार आहे. या लोकांनी मागच्या वर्षी 3 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाचा रेव्हेन्यू बुडवलेला आहे. म्हणजे जे रेव्हेन्यू बुडवतात, जे तुमचं महाराष्ट्राच्या संस्कृतीला नख लावत आहेत, त्यांना आपण परवानगी देतोय, त्यांना आपण लाल कार्पेट टाकतोय. आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये जे काय आपले छोटे मोठे कार्यक्रम आहेत, 10 वाजेनंतर येतात, बंद करतात, ठीक आहे, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. लग्न कधीतरी कोणाच्या तरी घरी एकदा आयुष्यात होतं, तो बिचारा गरीब झोपडपट्टीतला माणूस पोलिसांचा मार खाऊन नवरा आणि बाप त्याचा हळदीच्या दिवशी आतमध्ये राहिलेले किस्से आम्ही बघितलेले. मग महाराष्ट्र सरकारचा वचक काय? तुम्ही हे सगळे आकडे सांगताय की मुली सुरक्षित आहेत, सगळं सुरक्षित आहे, महाराष्ट्र आता अभिजितने क्राईम रिपोर्ट वाचला. मला त्याच्यामध्ये जायचंच नाहीये, मला प्रॅक्टिकल जे काय महाराष्ट्रामध्ये चालतं, मला माहिती आहे की आजही मुंबईमध्ये मुली रात्री कामावर येऊ शकतात, तो विश्वास आहे आज मुंबई पोलिसांच्या बद्दलचा. याच्याबद्दल माझं काही दुमत नाहीये, कारण मला पण पोलीस माहिती चांगले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.